नमस्कार, सुस्वागतम मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मखाना रेसिपी. रोस्टेड मखाना आहे, याला लोटस सीड असं देखील म्हणतात. लोटस सीडची मस्त अशी रेसिपी आहे, तेव्हा नक्की पहा, शेवटपर्यंत पहा. अगदी क्विक अँड इझी अशी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन बटन आहे तेही दाबायला विसरू नका. आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपली मतं कळवायला देखील तुम्ही विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. चला तर आपण आज जी रेसिपी बघणार आहोत ती आहे मखाना चिवडा किंवा मखानाची रेसिपी आहे. याला लोटस सीड असं देखील म्हणतात. आपण एक कढई तापायला ठेवलेली आहे. मखाना चिवडा आपण करणार आहोत. ही रेसिपी एकदम मस्त आहे, क्विक आहे, इझी आहे. याच्यासाठी आपण 2-3 चमचे बटर जे आहे, तुम्ही न्यूट्रलाइटचं बटर घेऊ शकता किंवा कुठलंही जे घरामध्ये अवेलेबल असेल असं बटर घ्या. वेट लॉस होण्यासाठी आणि हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी ही रेसिपी अत्यंत चांगली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडेसे करी लिव्ज घालणार आहोत. हे बटर तापलेलं आहे. आता यामध्ये आपण थोड्या 2-3 टेबलस्पून डाळ्या घेतलेल्या आहेत, डाळ्या घालणार आहोत. अर्धी वाटी रोस्टेड पीनट्स आहेत, रोस्टेड पीनट्स आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. खरपूस हे शेंगादाणे भाजून घेतलेले आहेत आपण. वेट लॉस होण्यासाठी, हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे, खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. हे थोडेसे फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. आणि खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे, क्विक आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही रेसिपी आवडू शकते. याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट हे आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मी फार घालत नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. हे येस. आता आपण याच्यामध्ये मखाना घालणार आहोत. साधारण 1-1.5 कप मखाना मी घेतलेला आहे. आणि हा छान बारीक गॅसवर आपण रोस्ट करून घेणार आहोत. मखाना क्रिस्पी होईपर्यंत आपण ही प्रक्रिया करणार आहोत. त्याच्यातलं मॉइश्चर जे आहे ते उडून गेलेलं पाहिजे. साधारण चिवड्यासारखी याची टेस्ट येते, म्हणूनच याला मखाना चिवडा असं देखील नाव दिलेलं आहे. आपण मसाला सगळीकडं लावून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर याला रोस्ट करत राहायचं आहे. मखाना जे आहे त्याचे खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत, जसे की वेट लॉस होण्यासाठी प्रोटीन रिच असा हा मखाना असतो, कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, त्याच्यामुळे बोन्स मजबूत होण्यासाठी देखील याची खूप मदत होते. त्यामुळं आहारामध्ये याचा समावेश करावा. लहान मुलांना देखील देण्यासाठी हरकत नाही, मोठ्या माणसांनी खायला हरकत नाही. आणि फॅट टू फिट होण्यासाठीची ही रेसिपी अशी कन्सिडर करू शकता तुम्हीही. जस्ट आपण एक मखाना घेऊन बघूया. थोडंसं क्रिस्पी झालेलं आहे, पण आणखी थोडंसं क्रिस्पी याच्यामध्ये वाढायला पाहिजे, म्हणून आपण मंद गॅसवर याला आणखी थोडा वेळ रोस्ट करणार आहोत.
कारण हे जर मखाना खूप मऊ पडलेला असेल तर मग तो दाताखाली चावायला एवढं छान लागत नाही, त्यामुळे थोडंसं क्रिस्पी येऊ द्या याच्यामध्ये. हार्डली 5 मिनिटात हा मखाना एकदम असा क्रिस्पी झालेला आहे. येस, आणि हा मखाना चिवडा सर्विंगसाठी रेडी आहे.